कल्याण तालुक्यात पावसाचे धुमशान. कल्याण मुरबाड रस्त्याला नाल्याचे स्वरूप, सखल भागात पाणी. सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे अक्षरशः धुमाकूळ घातला असून यामुळे कल्याण मुरबाड मार्गाला नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. अनेक सखल भागात पाणी भरल्याने नागरिकांची चांगलीच पंचायत झाली तर भात पिकांना या पावसाचा फायदा होणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 7 सप्टेंबर सायंकाळी 6:30 नंतर कल्याण ग्रामीण भागात पावसाला जोरदार सुरुवात झाली. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने सर्वांचीच दानादान उडवली. कल्याण मुरबाड मार्गावर टाटा पॉवर हाऊस, सिक्रेट हार्ट स्कूल, दुर्गानगर, बजरंग हार्डवेअर आणि रोज वाईन येथे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी भरले होते. या ठिकाणी नाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती, त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. तर मारळ वरप कांबा गावात अनेक सखल भागात पाणी भरले होते. मारळपाडा ते 5 मैल पर्यंत रस्त्याचे काम सुरू असल्याने येथे तर नदीसारखे पाणी वाहताना दिसत होते. या पावसामुळे उल्हास, बारवी, काळू आणि भातसा नदीच्या पाण्यात वाढ झाली आहे. तर या पावसाचा भात पिकांना फायदा होईल असे शेतकऱ्यांनी सांगितले. 1 ते 2 तासात तालुक्यात सर्वदूर असा पाऊस पडला आहे. प्रतिनिधी संजय कांबळे, कल्याण. सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकॉन, नेव्हर मिस अन अपडेट.